कधीपासून नाही पगार तुम्हाला पगार असताना गेली तर दवाखाना करायला येत काही आपलं डोळे नाही काय नाही कुठं ऐनक नाही कोणी येत नाही जलाल दाबा या गावामध्ये गंगूबाई सखाराम व इतर 25 महिलांना श्रावणबाळ योजनेचा सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही ते त्या 10 वर्षापासून त्या गावात राहतात तहसीलदारला फाईल करूनही त्यांना पगार मिळत नाही पण तहसीलला तुम्ही फाईल केल्या का त्यांच्या हो पूर्ण दाखल केल्या ताई 25 फायली दाखल केल्या काय म्हणणं आहे त्यांचं त्यांचं म्हणणं की होऊ द्या ताई मीटिंग होऊ द्या करून देतो तुमचं काही जे आहे ते पगारीचं करून देतो मीटिंग होऊ द्या असं सांगत होते घरामध्ये कोण आहे म्हणल्या दोघांवर बायको मालक आहे आधु आहे आंधळ आहे 100-150 वर्ष झालं माल मालकाला पण दिसत नाही अच्छा काय समस्या आहे तुमची आम्हाला पगारी करा अडी अडचण म्हणजे काय तेवढी साहेबांना आम्हाला पगारी करा आंधळ्या मांधळ्याला पदरात घ्यावा बरं गेलते का तहसीलदारला भेटले का भेटलो ना काय म्हणला तहसीलदार करू म्हणला किती दिवसापासून पगारीचे प्रयत्न करायला आम्हाला पगार चालूच झाले नाही बरं फाईल केली का तुम्ही तहसीलला केली ना काय म्हणणं आहे तहसीलदार साहेबांचं काय देतो म्हणतात ना आणि काहीच नाही द्यायचं माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की मोजे जलाल धावा या गावातील 25 महिलांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी तहसीलदार मदन सूर साहेब यांचा नंबर 0-24-56-22-28 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा मी जलाल धावा गावातून राधिका चिंचोलीकर हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी